मैडम काल जे काही प्रकरण घडलं ते प्लीज बाहेर कुठे बोलू नका, एस्पेशली मीडियाशी काही बोलू नका. सध्या इन्क्वायरी चालू आहे आणि ती इन्क्वायरी चालू असेपर्यंत प्रकरण बाहेर नाही गेलं तर बरं होईल. एवढं फेवर तुम्ही प्लीज कराल का? मॅडम तुमच्याकडून फक्त एवढ्याच एका कोऑपरेशनची अपेक्षा आहे. मोहिते साहेब सिनियर आहेत, जर त्यांचं चुकलं असेल तर त्यांना त्यांचे परिणाम भोगावेच लागतील. तर मीडियासमोर ह्याची चर्चा होणं तुम्हीच टाळू शकता, त्यामुळे एवढं एक फेवर मी तुमच्याकडे मागतो आहे. मिस्टर अजय, आजपर्यंत मी तुम्हाला कोऑपरेट करतच आली आहे, नाही का? तुम्ही जेव्हा जेव्हा मला पोलीस स्टेशनला बोलवलं तेव्हा मी आले, कोऑपरेटच केलं. तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची मला जमतील तशी उत्तरं दिली, कोऑपरेटच केलं. फिंगरप्रिंट्स मागितले तेही दिले, फेवरच केलं ना. त्यामुळे मी फेवर करते का हा प्रश्न चुकीचा आहे. ऑफकोर्स आता या बदल्यात तुम्ही माझ्यासाठी काय करताय याचा विचार करावा लागेल. मी उघड उघड बोलते पण गरजेचं आहे. या बदल्यात तुम्ही माझ्यासाठी काय करणार मिस्टर अजय? माझी एक रिक्वेस्ट आहे. आतापर्यंत माझे हितचिंतक समजून मी तुमच्याशी बोलत होते, पण काल रात्री जो प्रकार घडला त्याच्यावरनं माझ्या एक लक्षात आलंय की तुम्ही सगळेच मलाच टार्गेट करताय. त्यामुळे प्लीज माझ्यावर असा सारखा सारखा संशय घेणं बंद करा. तुमच्या रिक्वेस्ट पुढे ही रिक्वेस्ट फारच छोटी आहे, नाही का? मॅडम आम्ही तुम्हाला टार्गेट करत नाही आहोत, फक्त आमचं काम करतोय. पण काल तर मोहितेंच्या बोलण्याने हे स्पष्ट कळत होतं की तुमच्या सगळ्यांच्याच दृष्टीने मी गुन्हेगार आहे, फक्त फास टाकणं बाकी आहे. ठीक आहे, एवढं होऊनही मी तुमची रिक्वेस्ट मान्य करते. मी हे कुठेही कोणालाही सांगणार नाही, प्रॉमिस. थँक्यू मॅडम. यू आर मोस्ट वेलकम मिस राजे. मॅडम कालच्या घटनेचा आपल्याला पंचनामा करावा लागेल, त्यामुळे ते घटनास्थळ कुठे आहे ते आम्हाला दाखवता का? दाखवावीच लागेल, त्याशिवाय तुम्हाला याचं गांभीर्य कळणारच नाही. आणि आय होप तिथल्या वस्तूही तशाच असतील जशा काल रात्री होत्या. वस्तूंचं जाऊ द्या मिस्टर जी, त्यापेक्षा खूप महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला दाखवायची. प्लीज या. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅनमध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते ते आम्ही बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा, हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी, अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी, अभिनंदन. काय गो, काय झालं, काय झालं, काय आले? मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे.
त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसला ना की कोपऱ्याने खंडतात ना माणसं ते असं. अहो पण आईज म्हणली काय तिची पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. आणि आई बाबा जे बोलले त्याचा वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या नेहा आले. आई मी येते. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू कधी उडवता लग्नाचा पार? बघूया.